सर्वांना नमस्कार। क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तपालन आणि लेखकर्म, चॅप्टर नंबर 3, जर्नल म्हणजे रोजकिर्द किंवा रोजनिशी, लेक्चर नंबर 5, यामध्ये चेक्स आणि देअर टाईप्स आणि त्यांचे प्रकार इत्यादीचा आपण अभ्यास या तासामध्ये करणार आहोत। डेफिनेशन ऑफ चेक। अ चेक इज अ रिटन अनकंडिशनल ऑर्डर साइन बाय द अकाउंट होल्डर डायरेक्टिंग अ स्पेसिफिक बँकर टू पे ऑन डिमांड सर्टन सम ऑफ मनी ओनली टू अ पर्सन नेम देअर इन ऑर टू द बिअरर। म्हणजे धनादेश हे असे दस्तऐवज आहे की ज्यामध्ये विना अट खातेदाराने आपल्या स्पेसिफिक बँकेला आदेश दिलेला असतो की हा धनादेश घेऊन येणाऱ्या व्यक्तीस किंवा त्या धनादेशामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीस त्यामध्ये धनादेशामध्ये निश्चित केलेली रक्कम द्यावी असा उल्लेख केलेला दस्तऐवज म्हणजे धनादेश होय। त्यानंतर पार्टीज टू अ चेक। धनादेश यामध्ये किती व्यक्ती काम करतात, किती पार्टीज किंवा किती पक्ष आहेत, तर देअर आर 3 पार्टीज टू अ चेक। त्यामध्ये फर्स्ट ए द ड्रॉवर म्हणजे आदाता किंवा अकाउंट होल्डर खातेदार। द पर्सन हू ड्रॉज अ चेक इज कॉल्ड ॲज ड्रॉवर। अशी व्यक्ती की जी व्यक्ती बँकेवर धनादेश काढते ती व्यक्ती म्हणजे ड्रॉवर होय। बी ड्रॉवी आदेशिती। यामध्ये बँक ही आदेशिती असते। द बँक ऑन हुम द चेक इज ड्रॉन इज कॉल्ड अ ड्रॉवी। द ड्रॉवी इज ऑलवेज द बँक। नेहमी बँकेवरच चेक काढला जातो, धनादेश काढला जातो आणि बँक ही ड्रॉवी असते। त्यानंतर पी सी द पे प्राप्त करता। द पर्सन इन हूज फेवर अ चेक इज इश्यूड इज कॉल्ड ॲज अ पे। म्हणजे अशी व्यक्ती की ज्या धनादेशामध्ये नाव नमूद केलेले असते आणि ज्या व्यक्तीला प्रत्यक्षात बँकेत गेल्यानंतर काउंटरवरती ताबडतोब पैसे चेक सादर केल्यानंतर मिळतात अशी व्यक्ती म्हणजे पेई होय। उदाहरणार्थ ए खातेदार आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया बँक आहे आणि बी ही एक थर्ड पार्टी व्यक्ती आहे की एला बीला 5,000 रुपये देणं आहे। या उदाहरणामध्ये ए ड्रॉवर होईल, बी स्टेट बँक ऑफ इंडिया ड्रॉवी होईल आणि बी पी या व्यक्तीला चेकचे पैसे बँकेमध्ये मिळतील आणि म्हणून ए व्यक्ती ड्रॉवर आदेशक स्टेट बँक ऑफ इंडिया ड्रॉवी आदेशिती आणि सी द पेई बी हा पेई या उदाहरणामध्ये झालेला आहे। कंटेंट्स ऑफ चेक। चेकमध्ये समाविष्ट बाबी किंवा घटक, त्यामध्ये एक नेम ऑफ द बँक अँड ॲड्रेस ऑफ द ब्रँच, 2 द डेट ऑफ इश्युईंग चेक उजव्या कोपऱ्यामध्ये असते,
name of the payee, amount in words and figures. 4. 5. Name and signature of account holder. 6. Check number. 7. MICR number. 8. IFC code. त्यानंतर 9 अकाउंट नंबर इत्यादी 9 घटक चेक धनादेश या दस्तऐवजामध्ये असतात. तर कंटेंट्स ऑफ चेक हा पॉइंट समजून घेत असताना आपल्यासमोर घरातील एखादा चेक असेल, धनादेश असेल, तो समोर ठेवावा आणि मग आपल्या लक्षात येईल कंटेंट्स ऑफ चेक. त्यानंतर टाइप्स ऑफ चेक्स, धनादेशाचे प्रकार. अ चेक मे बी 1. बेअरर चेक, वाहक धनादेश. 2. ऑर्डर चेक, आदेश धनादेश. आणि 3. क्रॉस चेक, रेखांकित धनादेश. त्यामध्ये 1. बेअरर चेक, वाहक धनादेश म्हणजे जी व्यक्ती बँकेमध्ये धनादेश घेऊन येते किंवा ज्या व्यक्तीचं नाव धनादेशामध्ये असतं ती व्यक्ती बिअरर चेक घेऊन येते. आणि त्यामध्ये बिअरर म्हणजे वाहून आणणारा असा शब्द धनादेशामध्ये असतो. तुम्ही धनादेश पहा, तुमच्या लक्षात येईल. बिअरर चेक म्हणजे वाहक धनादेश हा चलनक्षम दस्तऐवज असतो आणि हा आपल्या चलनी नोटेप्रमाणे असणारा हा धनादेश आहे. 1. टाइप बिअरर चेक, वाहक धनादेश. एनी पर्सन हू कॅन गेट द पेमेंट ऑफ द चेक ॲट द काउंटर ऑफ द बँक. अशी व्यक्ती की बँकेच्या काउंटरमध्ये ताबडतोब चेक सादर केल्यानंतर कॅशियर पैसे देतो त्या व्यक्तीला, असा जो चेक आहे त्यास आपण बिअरर चेक, वाहक धनादेश असे म्हणतो. एनी पर्सन हू होल्ड्स द चेक अँड इज फिजिकली प्रेझेंट ॲट द काउंटर अँड साइन्स द सेम इन द फ्रंट ऑफ बँकर कॅन गेट द अमाऊंट ऑफ द चेक. म्हणजे जी व्यक्ती बँकेत जाते आणि काउंटरवर कॅशियरच्या समोर चेकच्या पाठीमागं सही करते आणि बँकेत चेक सबमिट करते आणि लगेच फिजिकली त्या व्यक्तीस पैसे मिळतात, असा हा बिअरर चेक आहे. नेक्स्ट, स्पेसिमेन ऑफ बिअरर चेक, बिअरर चेकचा नमुना आपल्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. बिअरर चेकचा नमुना फॉर्मॅट त्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये DD MM YY म्हणजे डेट, मंथ अँड इयर. नंतर पे टू संबंधित व्यक्तीचे नाव की ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचं नाव. रुपीज इन वर्ड्स, अकाउंट नंबर या कॉलममध्ये लिहायचा. रुपीज इन फिगर्स. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, MG रोड मुंबई. IFSC कोड SBIN 1234001. चेक नंबर 1234566. नंतर MICR कोड आणि सिग्नेचर, ड्रॉवरची सिग्नेचर किंवा खातेदाराची सिग्नेचर. म्हणजे हा ड्रॉवर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही ड्रॉवी आणि पी ही बी व्यक्ती. हा झाला आपला बिअरर चेकचा नमुना. इथं बिअरर शब्द असतो म्हणून तो बिअरर चेक समजला जातो. आपण घरातील आपलं चेकबुक पाहायचं, चेकमध्ये पाहायचं, आपल्या लक्षात येईल की बिअरर चेक म्हणजे काय. त्यानंतर नेक्स्ट,
आता दोन नंबरचा प्रकार आहे ऑर्डर चेक. ऑर्डर चेक म्हणजे आदेश धनादेश, आदेश धनादेश. आणि चेकमध्ये ऑर्डर हा बिअररच्या ऐवजी, बिअरर या शब्दाऐवजी कोणता शब्द असतो त्याच्यामध्ये, ऑर्डर म्हणजे, ऑर्डर म्हणजे आदेश की त्या व्यक्तीलाच पैसे द्या. बघूया ऑर्डर चेक. व्हेन अ चेक इज ड्रॉन, जेव्हा चेक काढला जातो, पेबल टू अ स्पेसिफिक पर्सन और ऑर्डर इज कॉल्ड ॲज ॲन ऑर्डर चेक. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव टाकून धनादेश काढला जातो, त्या धनादेशास ऑर्डर चेक असे संबोधले जाते. द पेमेंट ऑफ ऑर्डर चेक इज मेड बाय द बँक टू द पर्सन्स नेम मेन्शन देअर इन ऑर टू एनी अदर पर्सन ऑर्डर बाय हिम. म्हणजे धनादेशामध्ये ऑर्डर शब्द, बिअरर शब्द खोडायचा, ऑर्डर शब्द ठेवायचा आणि ऑर्डरमध्ये, चेकमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे आणि ज्या बँकेचे नाव आहे त्या बँकेमध्येच त्या संबंधित व्यक्तीला पैसे दिले जातात, त्यालाच म्हणायचं ऑर्डर चेक. कारण ड्रॉवर आपल्या ड्रॉवी बँकवर ऑर्डर देतो की चेकमधील व्यक्तीलाच पैसे द्यावेत, दुसऱ्या व्यक्तीला पैसे देऊ नयेत. आणि व्हेन द वर्ड बिअरर इज स्ट्रक ऑफ इट बिकम्स ॲन ऑर्डर चेक. म्हणजे जर त्यातील बिअरर शब्द खोडला तर तो चेक ऑर्डर चेक बनला जातो. आणि म्हणून ऑर्डर म्हणजे विशिष्ट व्यक्तीलाच पैसे देणे असा ऑर्डर चेकचा अर्थ होतो. घरी चेकबुक आहे ते पाहून घेणे. ऑर्डर चेकचा नमुना आपण पाहत आहोत. तर स्पेसिमेन ऑफ ॲन ऑर्डर चेक, DDMMYY, डेट मंथ अँड इयर, पे टू बी ऑर बिअरर, हा बिअरर शब्द खोटायचा, रुपीज इन वर्ड्स 5000, रुपीज इन फिगर्स, अकाउंट नंबर लेफ्ट साइड स्टेट बँक ऑफ इंडिया MG रोड मुंबई, IFSC कोड नंबर SBIN 1234001, चेक नंबर 1234 56 आणि MICR कोड आणि ड्रॉवरची सही, खातेदाराची सही. आणि हा बनतो मग ऑर्डर चेक. बिअरर शब्द खोडला की हा चेक तयार होतो ऑर्डर. आणि या चेकमध्ये कोणाचं नाव आहे तर बीचं नाव आहे, तर बी ह्या व्यक्तीलाच या धनादेशाचे पैसे बँकेमध्ये मिळतात, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून हा जर चेक हरवला, गहाळ झाला, तर ज्याला सापडला त्या व्यक्तीस पैसे मिळत नाहीत. म्हणजे हा ऑर्डर चेक चलनी नोट्याप्रमाणे नसतो आणि हा चलनक्षम दस्तऐवज नसतो. बिअरर चेक हा चलनक्षम आणि वाहक दस्तऐवज आणि चलनी नोटेप्रमाणे समजला जातो. ऑर्डर चेक हा चलनक्षम दस्तऐवज नाही. नेक्स्ट, आता तिसरा प्रकार आहे क्रॉस चेक. क्रॉस चेक म्हणजे रेखांकित धनादेश, रेखांकित धनादेश. क्रॉस चेक म्हणजे रेखांकित, त्याच्यावरती रेखांकित म्हणजे काय, त्याच्यावरती रेषा उमटवलेल्या असतात, दोन पॅरेलल रेषा त्यावर अशा पद्धतीने उमटवलेल्या असतात. तर
क्रॉस चेक रेखांकित धनादेश आणि हा व्यवहारामधील सुरक्षितता मिळण्यासाठी आणि संबंधित धनादेशावर नाव असणाऱ्या व्यक्तीलाच पैसे मिळावेत, त्याच्या खात्यामध्येच पैसे जमा व्हावेत, त्याची अफरातफर गैरव्यवहार आणि मिसअप्रोप्रिएशन होऊ नये आणि सेफ्टीसाठी हा क्रॉस चेक काढला जातो। तर क्रॉस चेक म्हणजे चेकवरती डाव्या कोपऱ्यामध्ये दोन पॅरलल दोन रेषा काढणे आणि त्यामध्ये अकाउंट पेई अकाउंट्स ओनली अशा पद्धतीने त्यामध्ये शब्द लिहिणे किंवा दोन रेषा पॅरलल समांतर रेषा ओढणे त्याला आपण म्हणतो क्रॉस चेक। तर क्रॉस चेक म्हणजे ए फॉर द सेफ इंटरेस्ट ऑफ द अकाउंट होल्डर अँड द ड्रॉविंग टू पॅरलल ट्रान्सवर्स लाईन्स ऑन द फेस ऑफ द चेक इज कॉल्ड ॲज अ क्रॉस चेक। क्रॉस चेक हॅज टू बी डिपॉझिटेड इन टू बँक अकाउंट अँड पेमेंट इज मेड ओनली थ्रू द बँक। द इफेक्ट ऑफ दिस चेक इज दॅट द पेमेंट ऑफ चेक इज रिसिव्ड बाय द राईट पर्सन आणि सिक्युरली आणि सेफ्टी। यामध्ये क्रॉस चेकमध्ये फक्त आणि फक्त संबंधित धनादेशामध्ये नाव असणाऱ्या व्यक्तीसच पैसे मिळतात, त्याच्या खात्यामध्येच पैसे जमा होतात, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला पैसे या धनादेशाचे मिळत नाही। आणि हा चेक हरवला गहाळ झाला ज्याला सापडला असेल, जरी त्यांनी बँकेत जमा केला तरी त्या चेकमध्ये धनादेशामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याच व्यक्तीला पैसे मिळतात। असा हा सुरक्षित व्यवहार करण्यासाठी निर्माण केलेला क्रॉस चेक असतो। त्यामध्ये ए आपण पाहिलं दोन पॅरलल लाईन्स। तर आपण आता पाहूया क्रॉस चेकचा नमुना। स्पेसिमेन ऑफ अ क्रॉस चेक रेखांकित धनादेशाचा नमुना। डेट मंथ अँड इयर उजव्या बाजूला, डाव्या बाजूला दोन पॅरलल लाईन्स, याला म्हणायचं रेखांकित धनादेश। अशा दोन रेषा ओढणे डाव्या कोपऱ्यामध्ये चेकच्या समोरील बाजूवरती डाव्या कोपऱ्यामध्ये दोन समांतर रेषा पॅरलल लाईन ओढणे म्हणजे क्रॉस चेक होय। आता त्यामध्ये पे बी पे टू बी और बिअरर, आता इथं बिअरर शब्दाचा काही अर्थ होत नाही कारण दोन रेषा ओढल्यामुळे तो सुरक्षित झाला। रुपीज इन वर्ड्स रुपीज इन फिगर्स अकाउंट नंबर, त्यानंतर डाव्या बाजूला बँकेचे नाव बँकेचा पत्ता आणि IFC कोड त्याचा नंबर आणि चेकचा नंबर आणि खातेदाराची सही ड्रॉवरची सही। हा झाला क्रॉस चेक। क्रॉस चेक म्हणजे चेकच्या डाव्या कोपऱ्यामध्ये दोन समांतर रेषा असणे, यालाच आपण म्हणतो क्रॉस चेक रेखांकित धनादेश। त्यानंतर क्रॉस चेकमध्ये एक दुसरा एक प्रकार आहे बी, त्यामध्ये अकाउंट पेई हा शब्द लिहिला जातो। अकाउंट पेई हा शब्द लिहिला जातो, कसा लिहिला जातो? तर चेकच्या डाव्या कोपऱ्यामध्ये अशा दोन समांतर रेषा पॅरलल लाईन सोडायच्या आणि त्यामध्ये शब्द लिहायचा अकाउंट पेई, म्हणजे खात्यावरच पैसे द्या किंवा खात्यामध्येच पैसे जमा करा। अकाउंट पेई खात्यावर पैसे जमा करा, याला म्हणायचं क्रॉस अकाउंट पेई चेक। खात्यावरच पैसे जमा होतील, धनादेशामधील असणाऱ्या व्यक्तीच्या नावेच पैसे जमा होतील। आता आपण पाहूया अकाउंट पेई रेखांकित धनादेश म्हणजे काय। तर क्रॉस अकाउंट पेई चेक इज सिमिलर टू द क्रॉस चेक। इन दिस टाईप ऑफ चेक स्पेसिफिक पर्सन
organization deposited check into the bank and the amount is credited to his specific account only when two parallel lines across the check are drawn with the word account payee. Only it is called as a cross account payee check. आता आपण याचा नमुना पाहू आणि त्या नमुन्यावरून आपल्या लक्षात येईल की क्रॉस अकाउंट पेई चेक कशा पद्धतीचा असतो. हा चेक आहे स्पेसिमेन ऑफ अ क्रॉस अकाउंट पेई चेक, म्हणजे खात्यावर पैसे क्रेडिट करा, जमा करा. डाव्या कोपऱ्याला दोन तिरप्या रेषा उरलेल्या आहेत आणि त्यामध्ये शब्द लिहिलेला आहे अकाउंट पेई, हा शब्द लिहिलेला आहे. त्यानंतर डेट मंथ अँड इयर उजव्या कोपऱ्यामध्ये पे टू बी ऑर बिअरर रुपीज 5000, इनवर्ड्स रुपीज इन फिगर्स 5000, अकाउंट नंबर, त्यानंतर बँक ॲड्रेस अँड IFSC कोड, चेक नंबर, MICR कोड आणि उजव्या कोपऱ्यामध्ये सिग्नेचर ऑफ द ड्रॉवर. म्हणजे हा झाला आपला अकाउंट पे चेक आणि या चेकचे पैसे बीच्या खात्यामध्येच जमा होतात, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत. हा 100% सुरक्षित आणि सेफ्टी चेक समजला जातो. तर अशा पद्धतीने आपण या तासामध्ये जी माहिती पाहिलेली आहे त्या माहितीचा पुनरुल्लेख मी इथे करत आहे. आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे डेफिनेशन ऑफ चेक, नंतर पार्टीज टू अ चेक, त्यानंतर कंटेंट्स ऑफ चेक, त्यानंतर टाइप्स ऑफ चेक्स, त्यामध्ये बिअरर चेक, ऑर्डर चेक आणि क्रॉस चेक. तरी सर्व स्टुडंट्सने या तासावर पूर्णतः लक्ष देऊन ऐकावे, कारण धनादेश हा आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामधील एक महत्त्वाचा दस्तऐवज असल्यामुळे आपणास याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तर हा व्हिडिओ आणि हा तास एकदम काळजीपूर्वक अभ्यासावा आणि त्याचे चेकचे दस्तऐवज आपण कलेक्ट करून मला नंतर दाखवावेत. तर धनादेशाचा काळजीपूर्वक स्टडी करणे आणि मला धनादेशाचे धनादेश हे दस्तऐवज आपण कलेक्ट करून वहीमध्ये चिकटवावेत आणि ते मला दाखवावेत. अशा पद्धतीने हा आज महत्त्वपूर्ण एक चेक संबंधी आणि त्यांचे चेकचे प्रकार या संबंधी महत्त्वपूर्ण टॉपिक मधील हा घटक आपण जर्नल टॉपिकमधील चेक्स अँड देअर टाइप्स, धनादेश आणि त्याचे प्रकार अभ्यासलेला आहे. तरी आपण याचा धनादेशचे नमुने आणि त्याचे दस्तऐवज आपण गोळा करून वहीमध्ये चिकटवून जुने जरी चेक आपल्याकडे असतील, सिटी स्कॅन असणारे, ते आपण जमा करावेत आणि मला आपण वहीमध्ये नंतर दाखवावेत. आणि आपणही चेकचा वापर व्यवहारामध्ये आपण केला पाहिजे अशा या पॉईंट्समधून मला आपणास सांगणे आहे. धन्यवाद.